नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे एक तक्रार आली आहे. तक्रार अशी आहे, म्हणजे साधारण मोकाट जनावरांसंदर्भातली तक्रार आहे. विषय मोठा आहे. झालं आहे असं, काही 15 दिवसापूर्वी आपल्याला व्हिडिओत दिसत असलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नी यांना एका घोड्याने समोरून येऊन धडक दिली होती. त्यामध्ये त्यांना अपघात झाला, त्यांना खर्चही आला, 5-6 दिवस त्यांना रेस्ट करायला लागलं. तर या संदर्भात त्यांनी समस्त जे काही घोड्याचे मालक होते किंवा प्रशासन या सर्वांना नोटीस दिली, पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही आहे. त्या घोडेमालकावर कोणीही काहीही कारवाई केलेली नाही आहे. तर या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिकेत होडारकर, जे त्या महिलेचे पती आहेत. आपण त्यांना विचारूया नेमका काय प्रकार आहे. सर, काय झालं होतं, काय सांगाल? माझी पत्नी तालुका इंडस्ट्रीयलमध्ये ऑरकम फार्मास्युटिकलमध्ये जॉबला आहे. ती 9 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता कंपनीतून सुटल्यानंतर गोठणपूर नाका मुन्ना गॅरेजच्या समोर आणि कॉलेज रोडचा जो टी आहे, कॉलेज रोड आहे, त्यावर आली असता अचानक एक घोडा समोरून आला धावत जोशाने आणि तिच्या ऍक्टिव्हाला त्याने धडक दिली. धडक दिल्यानंतर तिचा ऍक्सिडेंट झाला. तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आणि हाताला दुखापत झाली. पायाची लिगामेंट सुद्धा दुखावली आणि तिच्या नीला सुद्धा दुखापत झाली. त्यानंतर एक नवरा बायको गाडीवरती मागून येत होते. त्यांनी तिला रिक्षामध्ये टाकलं. ती जखमी अवस्थेमध्ये होती. तर त्यावेळेला मग तिला ते घेऊन रिलीफ नावाच्या हॉस्पिटलमध्ये गेले. मग माझ्या बायकोने मला कॉल करून सांगितलं असं असं प्रकार घडला आहे. तर मी तिकडे पोहोचलो तर तिच्यावरती एक्सरे वगैरे वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर मग या पायाला दुखापत झाली. आम्ही 8-8:30 आम्ही त्यानंतर घरी आलो. त्यावेळेला आम्हाला खूप मोठा आर्थिक खर्चही आला. त्याशिवाय ती 5 दिवस ती घरी राहिली. तिचं सॅलरीमधून सुद्धा ते पैसे आता कट होणार आहेत. त्यामुळे आमचं मोठं आर्थिक नुकसान झालं आणि वैद्यकीय खर्च तर अजून चालूच आहेत. 2-3 वेळा मी आतापर्यंत तिला घेऊन डॉक्टरकडे चेकअपला गेलोय, पण तिच्या काही सुधारणा अजून होत नाहीये. ती लंगडतच चालते. डॉक्टरने तिला पट्टा लावण्याचं सांगितलं. ती पट्टा लावूनच आता सुद्धा ती कामावर जात आहे. बरं, त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली असं म्हणालात, काय आश्वासन मिळालं? नाही, मी पहिले सुरुवातीला 12 तारीखला मी कलेक्टर ऑफिसला गेलो. कलेक्टर मी जिल्हा अधिकारी कार्यालय याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना स्वतः भेटलो, जे जिल्हाधिकारी साहेब आपले पालघरचे आहेत त्यांना भेटलो. आणि मग तेव्हा मी त्यांना लेटर दिला आणि सांगितलं, सर हे काय चाललंय, पालघर हे शहर आहे आणि पालघर जिल्ह्याचं ठिकाण आहे, इकडे मोकाट घोडे काही गुरं भटकत असतात, तर पालघर हे तुम्ही जिल्हा आहे तर तुम्ही खेडेगाव का नाही डिक्लेअर करत? म्हटलं हे खेडेगावात मध्ये घोड्यावर गाडी फिरतात हे बरोबर नाही. आणि माझ्या बायकोला असा असा अपघात झाला, उद्या जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तर मी घोडे मालक म्हणलं शोधून काढलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. त्यानंतर त्यांनी माझ्या समोर नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांना फोन लावला आणि सांगितलं की घोडे मालकावर कारवाई करा आणि त्याच्यावर नोटीस का काढा आणि जर भटके घोडे सापडले त्यांना जंगलात नेऊन सोडा. त्यानंतर त्यांनी लगेच DYSP साहेबांना फोन लावून सदर घटनेचा अंदाज दिला आणि त्यांना सांगितलं पोलिसांकडून यांच्याकडून त्या गुन्हा दाखल करून घ्या आणि त्याच्यावर कारवाई करा घोडे मालकावर आणि यांना काय होत असेल ती नुकसान भरपाई मिळवून द्या. त्यानंतर मी पुन्हा एकदा 2 दिवस जाऊ दिले. मी परत फॉलोअपसाठी तिकडे गेलो तेव्हा त्यांच्या PN मला सांगितलं जिल्हाधिकारी साहेबांच्या की तुम्ही पोलिसांना भेटून भेटा, ते तुम्हाला नुकसान भरपाई आणि FIR नोंदवून घेतील. त्यानंतर मी कंटिन्यू आपल्या पालघरचे PSI जे आहेत अनंत परड साहेब त्यांना भेटतोय, त्यांच्या असिस्टंटना भेटतोय, पण ते अजूनही FIR नोंदवून घेत नाही आहेत. त्यांनी फक्त त्यांचा कोणती जबाब आणि लेखी एक जबाब लिहून घेतला. जबाब म्हणजे काय, FIR ची नोंदणी होत नाही. त्यांनी आतापर्यंत 2 वेळा घोडे मालकाला बोलवला, फक्त त्यांनी त्यांना त्याला चौकशी करतात आणि सोडून देतात. मला सांगतात की आम्ही घोडे मालकांची मीटिंग घेतो, घोडा आयडेंटिफाय करतो, हे करतो. अरे पण तो घोडा त्याचाच आहे. जर गोठणपूरला घोडेवाला तो नासिर शेख राहतोय तर त्याचाच घोडा तिकडे येणार. मी चौकशीला घेतला असं त्याच्या आई आणि कुटुंबियांनी सांगितलं, आमचा घोडा जव्हारपर्यंत गेलेला मोकाट. अरे मग मोकाटपर्यंत जव्हारपर्यंत जाऊ शकतो एवढे किलोमीटर, तर तो 100 मीटरवर गोठणपूर नाक्यावर नाही येऊ शकत. आणि 5 दिवसांनी जेव्हा माझ्या वाईटमध्ये सोडायला गेलो कंपनी तेव्हा ती माझ्या मागे डबल सीट बसलेली आणि त्याच वेळेला तिने तो घोडा ओळखला. तो SP कदमच्या बाहेर कचऱ्याकडवरती चरत होता. मग तो तिकडे फिरू शकतो तर मग तो तेव्हा त्यांनीच अपघात केलेला आहे आणि त्यांनी अनंत परड पोलीस जे आपले निरीक्षक आहेत त्यांच्यासमोर तो घोडा माझा आहे मान्य केलं आहे. तरीसुद्धा त्याच्यावरती अजूनही कारवाई झाली नाही आहे. तो घोडेवाला हा गुन्हेगार आहे कारण नगर परिषदने घोडे मालकावरती नोटीस काढली. त्याच्यामध्ये कंपनी नगर परिषद पंचायतचा 1965 कायदा आहे 291 आणि
292 या अंतर्गत घोडेमाल जो घोडा मोकड असेल आणि जर त्याने तुमच्या घोड्याला घोड्याने जर लोकांना इजा केली ठोकून किंवा लोकांच्या मालमत्तेला इजा केली तर नुकसान भरपाईची कारवाई आहे आणि हा दखलपात्र गुन्हा आहे. दखलपात्र गुन्हा आहे आणि शिवाय त्याला दंडात्मक कारवाई आणि 6 महिन्याचा कारावासाची सुद्धा सजा आहे त्याच्यामध्ये. त्या क्लॉजमध्ये कारवाई झालेली नाही आहे तर कृपया या प्रतिमध्ये जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दखल घेतली पाहिजे आणि घोडे मालकावर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यापुढे पालघरमध्ये मोकाड गुरं घोडे जे आहेत ते बंद झालं पाहिजे. पालघर हा जिल्हा आहे आणि हे जिल्ह्याचं ठिकाण आहे का हे खेडेगाव आहे. जर हे होणार नसेल तर खेडेगाव डिक्लेअर करा, जिल्हा बनवलेला काढून टाका.